जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांनाच डिझेल पेट्रोल देण्याचा शासन आदेश असताना पंढरपुरामध्ये नागरिक नाहक पेट्रोल पंपावरती गर्दी करत आहेत, त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होतोय। यामुळे अशा ग्राहकांनी पेट्रोल पंपावरती येण्याचं टाळून सहकार्य करावं असं आवाहन पेट्रोल पंप मालकांनी केलंय। जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, नागरिकांना वेळेत जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, तसेच अत्यावश्यक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने संबंधितांना डिझेल पेट्रोल देण्याचा आदेश दिलाय। त्यामुळे इतरांनी कामगारांशी हुज्जत घालू नये असं आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केलंय। कोरोना विषाणूचं सावट ॲक्च्युली भारतावरच नाही तर पूर्ण जगावरती आलेलं आहे। त्याप्रमाणे पंढरपूरमध्ये प्रशासनाने माझा पेट्रोल पंप आम्हाला सर्वांना 24 तारखेपासून 8 ते 2 या कालावधीमध्ये चालवायला सांगितलं। ह्याच्यामध्ये पेट्रोल सुविधा ही फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना पुरवायची आहे, म्हणजे की जे प्रशासनाचं काम करतात, कोरोना विषाणूवर काम करतात, हॉस्पिटल डॉक्टर हॉस्पिटलचा स्टाफ। पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये होतं आहे असं की ज्यांना ह्या पेट्रोल डिझेलची आवश्यकता आहे, शेतकरी वर्ग आहे, हा वर्ग सगळा नाहक ग्राहक जे गर्दी करतात ते पुढे येतात आणि ज्यांना आवश्यकता आहे ते लोक पाठीमागे राहतात। म्हणजे विनाकारण काहीतरी कारण सांगून, मेडिकल रिझन सांगून पेट्रोल घ्यायला येतात, पण ॲक्च्युली ज्यांना दवाखान्याला जाण्याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पेट्रोल पोहोचत नाही। अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांना पेट्रोल डिझेल दिलं जात आहे, त्यांनीच पेट्रोल पंपावर यावं, जे मिळतं तेच घ्यावं, कारण शेवटी शासन आदेश आहे। ज्यांना पेट्रोल मिळत नाही त्यांनी येऊन नाहक गर्दी करू नये। आपल्याला सर्वांना कोरोनावर विजय मिळवायचा आहे। आजच पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की कोरोना आपण वाढवून द्यायचा नाही, कोरोना वाढवून द्यायचा नसेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत, पुन्हा रडूनसुद्धा उपयोग होणार नाही। आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या आव्हानाचा अंतर्मुखून विचार करा आणि घरात राहा। संतोष कुलकर्णी, AM News, पंढरपूर।